नमस्कार, गोमंतक टीव्हीच्या सकाळच्या बुलेटिनान हा प्रणिता रेडकर. आता पळोया आयच्यो मुखेल खबरो. वारखंड पंचायतीन दखल केल्या याचिकेची सुनावणी 22 मार्चाक. स्वयंपूर्ण गोंय उरले फकत घोषणे पुरतेच, गोंयान उदका खातीर वळवळे. विधानसभेन रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष मांडटले पोगो विधेयक, मनोज परबान केले जाहीर. मोगोन जावचे भाजपान विलीन, बाबुशान केली मागणी. लोकांच्या बोवाळा उपरांत पणजे बेती फेरी रोखडूच केली सुरू. हिजाब घालप हो इस्लामाच्या अनिवार्य प्रथेचो भाग न्हय, कर्नाटक उच्च न्यायालयान याचिका मारली भायर. अख्खे गोंय रंगले शिगम्याच्या रंगान. आणि आता खबरो विस्तारान. पुराय गोंयांतली सुमार 2500 मतां भायर आयली, हाची दखल घेत मडगांवच्या शॅडो काउन्सिलान हाचेर खर चौकशी करपाची मागणी केल्या. ह्याच संदर्भान सावियो कुतिनो हाणें मडगांवां जाल्ल्या पत्रकार परिशदेन अधिक म्हायती दिल्या. जे मिस्टेक झाले, मिस्टेक इंटेन्शनल काय अनइंटेन्शनल आमकां आतां समजी काय मेळना, ते इतले साबार जावपाक एक बरोबर. सो तेन्ना आमी म्हणपाक सोदता, जो एक वोटर सिनियर सिटीजन आपलो हक जाहीर केला, एक्सप्रेस केला बाय वे ऑफ दीस बॅलट बोर्ड, आनी तो काउंटिंगा वचना म्हणल्यार काउंटिंगा अकाउंटूच जायना, जाल्यार हे इतली एक्सरसायज करून कितें फायदो जालो. आनी हाजेर आमी इन्क्वायरी मागिल्ली आहा. आज आमी चीफ इलेक्शन इलेक्टोरल ऑफिसराक आमी कंप्लेन दिल्ली आसा, आनी आमी डिमांड केल्ली आहा हेजेर इन्क्वायरी जाय म्हणून. आमकां हें सगळें इनवॅलीड ठरोवपाक कोणाची काय म्हण रिस्पॉन्सिबिलिटी, सो हेजी इन्क्वायरी जावची म्हणून आमी मागल्या. मोपा लिंक रस्त्याचे काम बेगोबेग थांबोवचे ह्या खातीर वारखंड पंचायतीन पंचायत संचालका कडेन दाखल केल्या याचिकेन सुनावणी आता 22 मार्चाक जातली. मोपा लिंक रस्त्याचे काम बेकायदेशीर आशिल्ल्याचो आरोप करीत वारखंड पंचायतीन हे काम करपी कंपनीक काम थांबोवपाची नोटीस दिल्ली. त्या नोटिसे खातीर पंचायत संचालका कडेन 15 मार्चाक सुनावणी जाली. ह्या सुनावणेन कंपनीच्या प्रतिनिधीन कंपनीची बाजू मांडपा खातीर कंपनीक आदोगादाची गरज आशिल्ल्याचे म्हणणे संचालका कडेन मांडले. ह्या सुनावणेन वारखंड पंचायतीच्या आदोगादानूय आपले म्हणणे मांडले. मोपा लिंक रस्त्या खातीर 2021 सरकारान अधिसूचना जाहीर केली, पूण ह्या रस्त्या खातीर आयज मेरेन पर्यावरण खात्याचो परवानो कंपनीन घेवंक ना. तशेंच कंपनीन थळाव्यांच्या जमिनीत अतिक्रमण करून झाडां कापली असो युक्तिवाद वारखंड पंचायतीच्या आदोगादान केला. बावीस मार्चाक हाचेर सुनावणी जावपाची आसा. सुनावणेंतल्यान कांय निकाल लागता हाचे कडेन लोकांचें लक्ष लागून आसा. सरकाराक आतांय ह्या माध्यमांतल्यान आमी विनंती करता, जे पिडीत शेतकरी आपल्या मागण्यां खातीर झगडटात तांकां न्याय दिवचो आनी हो प्रकल्प सुरू करचो, पूण शेतकऱ्यांचे श्राप घेवन न्हू. ज्या शेतकऱ्यांचे जमनी गेल्या, झाडां गेल्या, तांकां नुकसान भरपाई आदी मेळून दिवची, तांचे म्हणणें आयकचें आनी उपरानूच काम जोरान सुरू करची, अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर, गोमंतक टीव्ही खातीर.
स्वयंपूर्ण गोंयची सपन पळोवपी गोंयकारांक मात उदका खातीर आजूनय वळवळे काडचे पडटात. एका वाटेन गांवांत उदक ना अशी परिस्थिती जाल्यार दुसऱ्या वाटेन गांवचें उदक विंगड विंगड प्रकल्पा खातीर व्हरपाचें काम सरकारान चालूच दवरलां. त्या खातीर उदकाच्या बोवाळांत लोक सरकाराचेर बेजारल्यात. बैलपार कासारवाणी वाठार आसूं ना जाल्यार अंजुना कायसू वाठार आसूं ना जाल्यार पणजे सारकी स्मार्ट सिटी आसूं, गोंयकारांक उदक मेळना. अंजुना कायसू वाठारांत लोक स्वताच्या पयशांनी टँकराचें उदक हाडटात. ह्या लोकांक सरकाराचो कांयच आदार मेळना अशें थळाव्या लोकांचें म्हणणें. आतां एक वर्स जालें उदक ना, हेंच्यांनी सांगलें तें सारकें सांगलें, पूण आमी सदांच टँकर कशें हाडटलीं? 1000 रुपया टँकर, तो कितले दीस वापरतली आमी टँकर सांग पळया? आनी भरपाक पयलीं आयदनां जाय न्हू. उदक हाडलें जाल्यार एका 1000 रुपयाचो टँकर हाडलो जाल्यार आमी तें उदक भरतलीं खंय? आमचे कडेन तशीं आयदनांय ना, पूण आमी आतां कितें करपाचें? टँकर कोण दिता तुमकां? आमी आमच्या पयशांनी हाडटा. कोण दिना? हे दिना तुमकां? हे खंयचे दिले? कोण दिना आमकां? आमी हाडटा. बैलपार कासारवाणी वाठारांत लोक आपलें उदक शेती वेवसाया खातीर साठयतात, तर तेच उदक आतां मोपा प्रकल्पा खातीर वापरपाचें सरकारान थारायलां अशें लोकांचें म्हणणें. दुसरे वटेन मडगांव दवर्ले वाठारांतल्या लोकांक उदकाची 6 म्हयन्याचीं बिलां सरकारान वांगडाच दिल्यात. ते खातीर दवर्ले भौशीक बांदकाम खात्यांत लोकांनी कागाळ नोंद केल्या. तो कितें म्हणटा, थोड्यांक दिलो सारकें आसा, थोड्यांक बी म्हणटा चॅक करपाक पडटा, तुमी एप्लिकेशन करचें पडटा म्हणटा. आनी दुसरें म्हणटा तो 6 म्हयन्याचीं बरोबर धाडल्या, पूण तो म्हणटा थोडे थोडे करून म्हणटा दिवचें पडटा, हाफ हाफ पेमेंट करून हें करचें पेड करचें पडटा. थोडे लोक तयार ना, ते कितें म्हणटा आमचें कितें भरपाक जावचें ना म्हणटा ते. आनी हें कितें म्हणटा, हें आमची मिस्टेक आमी सारकी धाडल्या म्हणटा ते. पूण ते इलेक्शनाचे हाडटा, इलेक्शन आमकां लागना न्ही, आमची बिलां म्हणून मिनिस्टरीन भरतले बिलां म्हणटी टायमार येवपाक जाय न्ही. महेश शारदानगर वाठारांत केबल घालपा खातीर रस्ते खणिल्ल्यान उदकाची पायपलायन फुटूनच लोकांक उदक मेळना जाल्ल्यान आतां म्हयनो जावन गेला. मयेकारांक उदकाच्या टँकराची वाट पळयत दिसभर घरा बसचें पडटा. उदकाचो हो प्रश्न विंगड विंगड वाठारांतच न्हय, तर गोंयची राजधानी पणजे सारकिल्ल्या स्मार्ट सिटीकय आतां उप्रासतात. हे आतां आमकां दिसता अंदाजान म्हणशात जाल्यार एक म्हयनोभर तरी उदक ना सद्द्या आमकां हेवटेन. आनी हें उदक कितें जालां, मेन रोड लायन जी खणलेली आसा, सो ताका लागून हें उदकाचो प्रोब्लम जाल्लो आसा. आनी सगळ्या कडेन ब्लॉक पडलेले, आनी तितूर आनी एक तो केबल वता, केबल वता वयता म्हणून ते पायपलायन फुटत आसा, आनी ट्रकूय चालू आसा सद्द्या हेवटेन. सो तितूंतल्यान घरांतले जे प्रत्येक घरांनी पायपलायन वयता ती सुद्दां फुटलेली आसा. ताका लागून आमकां हे म्हयनोभर जालो, आतां हे आमी त्रास काडटा. डेली टँकर येता, टँकरांतल्यान आमी उदक घेता. आनी अशेंच सरकारा कडेन इतकेंच मागता की हे बेगिनात बेगीन पायपलायन सारकी करची, टोटल रुलाचेर हाडचे, हे सगळे पायपलायन प्लस रस्ते सगळे रुलाचेर हाडचे आनी सगळ्यांकूच सुखान दवरपाचे. कांय दिसां भितर गोंयांत नवें सरकार स्थापन जातलें, पूण वेंचणुकेच्या पयलीं राजकीय पक्षांनी उदकाचो प्रस्न सुटावो करतले अशी जी आश्वासनां दिल्ली ती पुराय जातली काय ना? कांय लोकांक उदका खातीर वळवळचेच पडटले. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. गोंयकारांच्या हक्काची राखण जावची ह्या खातीर विधानसभेन रेव्होल्युशनरी गोवन्स पोगो विधेयक मांडटलो. खाजगी विधेयक मांडपा खेरीत आमचे कडेन हेर पर्याय ना अशें रेव्होल्युशनरी गोवन्साचे मुखेली मनोज परब आनी नव्यान निवडून आयिल्लो सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकर हांणी गोंय विधानसभे भायर उलोवप केलें. क्रांतिकारी एक MLA असेंब्लीन पावलो म्हणून ज्या पोगो बिलाक लागून आमी कंटिन्युअस फायट करीत आसा ते पोगो बील फायनली आमकां असेंब्लीन घालपाक मेळटले. गोंयकारांचे जे मुद्दे आसा, आमच्या जमनीचो प्रश्न जालो, आमच्या नोकरेचो प्रश्न जालो, आमच्या धंद्याचो प्रश्न जालो, आमच्या गोंयच्या आयडेंटिटीचो प्रश्न, आमचें जें काम आसा तें ऑलरेडी चालू आसा, ऑलरेडी काम चालू जाल्लें आसा आनी पंचायत इलेक्शनाक जाता तितले बेगीन आमी जे आमचे पॅनल बीन बसोवपाचे आसा ते बसयतले. मोगो पक्षाच्या भाजपान भितर सरपाच्या यत्नांचेर बाबूश मोन्सेरातान खर टिका केल्या. मोगो पक्षान ह्या यादी अशीच खेबडा करून काँग्रेस भाजपाची फटवणूक केल्ली असो आरोप बाबूशान केला. भाजप सरकाराक खऱ्या अर्थान तेको दिवंक जाय जाल्यार मोगो पक्षान भाजपांत विलीन जावचो अशें आवाहन बाबूशान केला. Take benefits, reap the benefits of our government.
and then after that make your start your monkey tricks at the end of the term. You want to so much, you want to be a part of the government, come and watch yourself, no? Otherwise also your party is dying. आमका पिशांक कण्णाका असो तोमणो बाबूशान धुळीकराक मारला. Don't fool us. That is my only thing. This, you have been fooling this all this while. You have fooled the Bharatiya Janata Party, you have fooled Congress also already. मोगो पक्षान भाजपाक तेको जाहीर केल्या उपरांत भाजपातल्या 80% आमदारांनी आता मेरेन मोगोक विरोध केला. मोगो वांगडा काय विरोधान हाचेर निमणो निर्णय घेवपा खातीर दोतोर प्रमोद सावंत दिल्ली प्रधानमंत्री मोदी आनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डाक मेळटलो. मात भाजप आपल्या आमदारांच्या विरोधान वतलो काय मोगो विरोधान हे पळोवचे पडटले. विधानसभेतल्यान रिपोर्टर वर्षा आश्वेकार. लोकांच्या बोवाळाक लागून अचकीत बंद केल्ली पणजे बेती फेरी प्रशासनाक सुरू करची पडली. कॅसिनो खातीर ही फेरी बंद केल्ल्याची कागाळ घेऊन लोक बंदर कप्तान खात्यान पावले. कॅसिनोच्या मालकांनी गोंयकारांच्या पोटाचेर पाय दवरचो न्हय अशी शिटकावणी संकल्प आमोणकरान केल्या. आयज पणजे ते बेती फेरी बंद आशिल्ल्यान लोकांक त्रास जाल्ले. शाळांनी वचपी भुरग्यांक तशेंच कामाक वचपी लोकांक ह्या फेरयेची गरज आसा. ही फेरी बंद आसलेल्यान लोकांक व्हड प्रवास करून आपलो रस्तो काडचो पडलो. पोर्तुगेज काळा सावन ही फेरी चालूच आसा. फेरी बंद केल्यार जाणट्यांक तशेंच हेर लोकांकूय त्रास जातात. ह्या खातीर हाचेर लक्ष घालचें अशी मागणी बंदर कप्तान खात्या कडेन केल्या उपरांत काल सांजे 3 वरांचेर हो प्रस्न सुटावो जालो अशें सुत्रां सांगतात. ही तुमकां खबर आसतली ही फेरीबोट सर्वीस जी आसा ती आतांची न्हू कितलीं वर्सां जालीं पोर्तुगीज टायमा वयरसून ही सर्वीस चालू आसा. आनी आयज सडनली जी आयज सगळे जाण सर्वीस जी यूज करता ते आमचे सगळे धाकटे धंद्याकार जे आपले पोट भरपाक लागून आयज पणजे सिटीन येता थंयसून फेरीबोटीन जे आमची स्कूल भुरगीं आसा स्कुलाक वचपाची भुरगीं ते लोक सिटी सिनियर सिटीजन्स कित्याक आयज जर तूं बसीचो ट्रान्सपोर्ट घेतलो जाल्यार अर्देवर लागतलें तुका थंयसून पणजे पावपाक. हो आमचो एक शॉर्टेस्ट रूट आसा आनी हो रूट एक ट्रॅडिशनल आमचो एक हिस्टॉरिकल जो आमचो इतली वर्सांसून चालू आसा. आयज खंय तरी वायट दिसता ही फक्त हांगा सेटिंगा चल्ला हे फक्त एकूच मनशाक प्रोटेक्ट करपाक सोदता ती कॅसिनो लॉक. आयज हेच्या फाटल्यान जर हेंचे भितर हात चालला हे हँड इन ग्लावज आसा फक्त कॅसिनोच्या लॉबीच्या फाटल्यान. आनी हो आतां न्यू प्रोजेक्ट थंय येता जो फेरीबोटीच्या सायडीक आसा पळय फक्त कॅसिनो प्रोटेक्ट करपाक लागून आनी तांकां फायदो करून दिवपाक लागून आयज आमच्या गोंयकारांक सायडीक धरून हे कॅसिनो गॅप फुडें काडपाक लागलेले आसा. सो हांव ते कॅसिनो लॉबीक शिटवानी दिवपाक सोदता तांकां ऑन करपाक सोदता आमच्या गोंयकारांच्या पोटार येवन तुमी धंदो करनाका. आयज इतली गरज आहा की आमचे म्हातारे कोतारे आहा इंजर्ड मनीस आहा तांकां ताबडतोब हांगा येवंक मेळटा सिटीन कांय त्रास जायना. आनी हे म्हणटात तुमी पयशेन कोता 5 किलोमिटर कोणा खातीर 5 किलोमिटर वचपाचे इतले दांड्यांनी. आयज कितले आमी आयज आमकां 70 पावले आमी गांवच्या पयली पासून फेरीबोट चालू आहा आनी हे नेसेसिटीज जाणट्यांक आनी भुरग्यांक पयली चड आहा. त्या शिवाय आमी एकाच गांवचे भेटींचे वताना ते नेरूल पिलर सालिगांव कालांगूटच्या पर्यंत सिवोलच्या पर्यंत हे वटेन लागीं पडटा सिटी पूण हे वटेन येता. आनी ह्या लोकांक लागून तुमी काकूळ तुमकां जर जाणट्या नेण्याची भुरग्याची जर काकूळ दिसना जाल्यार तुमी आनी सरकार जाय कित्याक. कर्नाटकांत चालू आशिल्ल्या हिजाब वादाचेर मंगळारा दिसा कर्नाटक उच्च न्यायालयान म्हत्वपूर्ण निकाल दिला. शाळा महाविद्यालयांत हिजाब बंदीच्या निर्णयाक आव्हान दिवपी याचिका उच्च न्यायालयान भायर मारली. हिजाब घालप हो एक विशिष्ट धर्माच्या अनिवार्य प्रथेचो भाग न्हय अशें न्यायालयान आपल्या निर्णयान म्हणला. Does not form a part of essential religious practice in Islamic faith. उडुपीच्या विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 9 फेब्रुवारीक मुखेल न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जे एम खाजी यांच्या खंडपीठाची स्थापना केली. याचिकेत वर्गात लेगीत हिजाब घालपाची मान्यताय दिवची कारण तो तांच्या श्रद्धेचो भाग असा असे म्हटिले. न्यायालयान विद्यार्थिनींची ही याचिका भायर मारीत सांगले की विद्यार्थिनी शाळेचो ड्रेस घालपाक मनाय करपाक शकनात. हिजाब घालप हो एका विशिष्ट धर्माच्या अनिवार्य प्रथेचो भाग न्हय तसेच शालेय गणवेशाचे प्रिस्क्रिप्शन
हो रास्त निर्बंध जाचेर विद्यार्थी आक्षेप घेऊक शकनात या निष्कर्षाचेर उच्च न्यायालयान निवाडो दिल्लो आणि विद्यार्थिनींची ही याचिका भायर मारिल्ली. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. शिगमो म्हळ्यार रंगांचो उत्सव. गांवागांवांनी होळी पेटोवन आनी एकामेकांचेर गुलाल फाकीत शिगम्याक सुरवात जाता. दिवचल वाठारांत सद्या शिगम्याचें वातावरण तयार जावपाक लागलां. शिगम्याक लागपी सामान बाजार फुलपाक लागला. अजून ह्या सामानाचे खरेदीक नेट येवंक ना, पूण फुडल्या 2 दिसां भितर गुलाल आनी हेर सामानाक मागणी येतली असो अदमास आसा. कोविडाक लागून फाटल्या 2 वर्सां गुलाल आनी हेर सामानाक मागणी नासली. आतां महामारीचो प्रभाव कमी जाल्ल्यान अंदू गिरायक जावपाची आस्त होलसेल दुकानदार उक्तायतात. गोंयांतल्या काणकोण बारशे वाठारांत शिगमो सुरू जाला. वेगवेगळ्या वाठारांतल्यो विंगड विंगड रिती परंपरा आनी पद्दती शिगम्याच्या वेळार दिश्टी पडटात. सोमारा शिरोटी आनी माटवेमळ ह्या वाठारांत मेळाचें आगमन जालें. ह्या मेळाक पारंपारीक वाद्या सयत रोमट, तालगडी तशेंच सुवारी वादन सादर करतात. हे गांवांत मांडार नमन घातल्या उपरांत शिगमो सुरू जाता. शिगमो पारंपारीक पद्दतीन न्हेसोन व्हडा उमेदीन उत्सव मनयतात. सुरवातेक 2 दीस शेजाऱ्यांच्या वाठारांत पातीचो कणस आनी आबोल्याची फुलां आशिल्ली टोपी, पगडी, मुणासो आनी तुरो असो खाशेलो भेस करून शिगम्याची भोवडी काडटात. उपरांत आपापल्या वाठारांत घराघरांनी शिगमो मनयतात. शिगम्याचो हो उत्सव सोपसर दबाज्यान भाग घेवपी दादले आनी तरणाटे एकाच जाग्यार रावतात. शिगमो ही एक पवित्र परब ग्रामीण वाठारांत आजून मेरेन व्हडा उमेदीन आनी उत्साहान मनयतात. पौर्णिमेच्या आदल्या दिसा भटाच्या घरा मोहो मेळ खेळयल्या उपरांत ह्या मेळाचो मांड सोंपता. काणकोणच्या आंगोतखोला वाठारांत वेळीप समाजाचो पारंपारीक शिगम्याचो मेळ सुरू जाला. लक्ष्मीनारायण देवाक नमन करून तशेंच वेताळाच्या देवाक गुलाल अर्पण करून आयतारा सावन मेळ सुरू जालो. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. फोंडेच्या अंत्रुज शिगमो महोत्सव समिती वतीन मारदोळच्या म्हाळसा नारायणी देवळांत शिगमो महोत्सवाच्या निमतान नमन घालपाची पारंपारीक कार्यावळ मंगळाराक घडून हाडली. फाटल्या 42 वर्सां पासून ही परंपरा सुरू आसा. समाजांतल्या सगळ्या घटकांक घेवन ही कार्यावळ दर वर्सा थळावे आयोजीत करतात अशी माहिती आमदार गोविंद गावडे हाणें ह्या वेळार उलयताना दिल्या. ह्या वेळार शिगमो महोत्सव समितीचे सगळे वांगडी हजर आसले.
सातारा तालुका अंतरुष शिग्मोत्सव समितीच्या वतीने वर्षपद्धतीप्रमाणे गेली 42 वर्ष झाली आज माळशेच्या नमन घालपा खातीर आम्ही चतुर्दशीच्या पहिल्या दिवशी येतात आणि अशाच तरेचो आजचो हो कार्यक्रम संबंध आमचो अंतरुज महालातले जे शिगमोत्सव प्रेमी जे आसात आणि त्याचप्रमाणे बिगड बिगड वाठारातले जे आमचो आमची ही संस्कृती शिगमोत्सवाची संस्कृती पारंपारीक संस्कृती मुखार व्हरपा खातीर आणि एका पिढी कडेन दुसऱ्या पिढी कडेन पावोवपा खातीर आमचो जो सरकारी पातळीचो जो शिगमोत्सव आसतलो त्यातून चित्ररथ त्याच बरोबर रोमटां मेळ लोकनृत्य आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स जातली सबंद तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सबंद गोयचे जे कलाकार असतात वेगळी वेगळी पथकं जी असतात त्या पथकांनी सहभाग दाखवून ह्या अंतरुज फोंडा तालुका अंतरुज शिगमोत्सव समितीन जे आयोजन केलेले असा शिगमोत्सव तो त्याका उभारी तुम्ही दिवची हे नमळायचे मागणे. सोनसड्यार लागिल्ल्या उज्या उपरांत पालिकेन फावो तो उपाय करूंक ना जाल्यार वीज पुरवण तोडपाची शिटकावणी वीज खात्यान दिल्या. पालिकेन उज्याच्या घडणुके खातीर वीज खात्याक जापसालदार धरिल्ले मात वीज खात्यान हो आरोप न्हयकारलो. वेचून आयिल्ल्या गोयच्या 40 आमदारांनी मंगळारा सोपूत घेतली. गोयची विधानसभा 13 मार्चाक बरखास्त जाले उपरांत राज्यपाल पी ए श्रीधरन पिल्लाई हांणी प्रमोद सावंत हांकां काळजीवाहू मुख्यमंत्री पदा खातीर ह्या वेळार नेमलो. हांव डॉ प्रमोद सावंत गोंय राज्य विधानसभेचो सभासद म्हणून निवडून आयला. बायलांच्या सक्षमीकरणाचे नारे दिवपी भाजपा आता वेचून आयल्या खंयच्या बायल आमदाराक मंत्रीपद दितले हो विशय सध्या उमळशिकेचो थारला. ह्या फावट विधानसभेन 2 बायल आमदार वेचून आयल्यात. विश्वजिताची घरकान दिव्या आनी बाबुशाची घरकान जेनिफर. ह्या दोगा भितर मंत्रीपदा खातीर सर्त लागल्या आनी त्या खातीर तांचे तांच्या घरकारांनी आपापली राजकीय ताकद दाव्याक लायल्या. गोयच्या नव्या सरकारान 2 बायलां आसात. विश्वजिताची बायल दिव्या राणेन सगळ्यांत चड मतां मेळोवन पयल्याच धपक्यान विधानसभेत प्रवेश केला. जाल्यार दुसऱ्या वटेन थळाव्या कांय भाजप कार्यकर्त्यांचो विरोध आसून लेगीत बाबुशाच्या घरकांनी निवडून येत बाजी मारल्या. 20 आमदाराच्या भाजपाक 3 अपक्ष आमदाराचो तेको घेवनूच सरकार घडोवचें पडटले. ते खातीर अपक्षाक लेगीत मंत्रीपदां दिवचीच पडटली अशें दिसता. आता प्रस्न येता तो बायलांक आशिल्ले मंत्रीपद कोणाक दिवचे, जेनिफराक काय दिव्याक काय दोगांकूय मंत्रीपदां दिवचीच पडटली काय? कारणूय तशेंच आसा. बाबूश हो भाजपाचो गडगंज आमदार, मात भाजपाचो आपणाक तेको मेळूंक नाशिल्ल्याचो आरोप बाबूशान केला. ताका लागून दोगांच्या बायलांक मंत्रीपद दिवचे काय एकट्याच्या गळ्यान मंत्रीपदाची माळ घालची हे आव्हान नवीन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंताचेर आसाच. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. सोनसड्यार लागिल्ल्या उज्या उपरांत पालिकेन फावो तो उपाय करूंक ना जाल्यार वीज पुरवण तोडपाची शिटकावणी वीज खात्यान दिल्या. पालिकेन उज्याच्या घडणुका खातीर वीज खात्याक जापसालदार धरिल्ले मात वीज खात्यान हो आरोप न्हयकारलो. KV विजेच्या वायरी पोंदा ज्यो कोयराच्यो राशी आसात त्यो बेगोबेग काढच्यो. विजेच्या वायरी कडेन कोयर उडोवपाचो न्ही हाची जतनाय घेवपाक पालिकेक सांगला. जर पालिकेन दुर्लक्ष केले जाल्यार कोयर यार्डा कडेन जी वीज पुरवण आसा ती तुटली अशी शिटकावणी पत्रांतल्यान वीज खात्याचो अभियंतो कार्लोस फर्नांडिसान पालिकेक दिला. उज्या उपरांत सोनसड्या वयली परिस्थिती सुदारपाक सुमार 3 म्हयन्यावर कळाव जातलो अशें मडगांवचो मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडीस हांणी म्हणला. मडगांव पालिकेन सोनसड्या वयली परिस्थिती मतींत घेवन मडगांव शारांतल्या सगळ्या हॉटेलांक आनी रेस्टॉरंटांक तशेंच वेवसायीक आस्थापनांक आपल्या कोयराचो आपूणच विलो लावचो अशी मागणी केल्या. गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळाक संमती दिवची अशी मागणी नगरपालिकेन केल्या. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. लोकांक 6 महिन्या उपरांत उदकाची व्हड बिलां दिल्ल्यान दवर्लेच्या लोकांनी भौशीक बांदकाम खात्यान वचून अधिकाऱ्यांक जाप विचारली. गरीब शेतकारांक इतली वाडोवन दिल्ली बिलां दितात ती लोकांनी कशी भरप असो प्रश्न लोकांनी विचारला.
अधिकाऱ्यान तांकां बिलांची प्रक्रिया समजायली आनी कितेंय दुबाव आसत जाल्यार बिलाच्या कॉपी वांगडा लेखी अर्ज दाखल करचो अशें लोकांक सांगलें. मुख्यमंत्र्यान फुकट उदकाची येवजण दिल्ल्यान 39% नावेली वाठारांतल्या लोकांक शुन्य बील येता अशी माहिती अधिकारी दिता. तो कितें म्हणटा थोड्या बिलां सारकें आहा, थोड्या बिलां म्हणटा चॅक करपा पडटा, तुमी एप्लिकेशन करचें पडटा म्हणटो. आनी दुसरें म्हणटा तो 6 महिन्याची बरोबर धाडल्या पूण तो म्हणटा थोडे थोडे करून म्हणटा दिवचे पडटा, हाफ हाफ पेमेंट करून हे करचे पेड करचे पडटा. थोडे लोक तयार ना, ते कितें म्हणटा आमचे इतले भरपा जावचे ना म्हणटा ते. आनी हे कितें म्हणटा हे आमची मिस्टेक ना, आमी सारकी धाडल्या म्हणटा ते. पूण ते इलेक्शनाचे हाडटा, इलेक्शन आमकां लागना न्ही, आमची बिलां म्हणून मिनिस्टरीन भरतले. बिलां म्हणटगीर टायमार येवपा जाय न्ही. आतां तेणी सांगला न्ही, तेंकां लॅटर करून सांगलां, एप्लिकेशन करून सांगलां तेंकां कोणाली चड बिलां आनी एप्लिकेशन करपाचे ना. ना आमी सदां मशीन उदक चड कांय यूज करना उदक, पूण थोड्यांक बरें चड यूज केलें तेंकां बिलां कांय येवना. ग्रीवन्स कितें आसा की वांगडा बिलां वाडून आयल्या म्हणटा. सो पॉयंट कसो आसा, आमी ते आतां सगळे तेंचे 2-3 बिलां हे पयली पर डे कन्झम्पशन काडून मंथली नोट केल्या. एज पर स्लॅब वायज म्हणजे प्रिवियस जे आसतालो तसोच तेंकां कन्झम्पशन आतांय आसा. ओनली थिंग कितें आसा, जर कन्झम्पशन पर मंथ 50 युनिट्साच्या वयर गेल्ल्यान तो 25 रुपयाचो स्लॅब लागिल्लो आसा. सो पर आनी अप टू जर 40 आसा जाल्यार एज पर ओल्ड जो पयली स्लॅब आशिल्लो तितल्या परिनूच एज पर तशीच बिलां गेल्लीं आसा. सो तेंकां म्हणटा कितें वांगडाच आयिल्ल्यान आमकां वाडून आयिल्लीं आसा. सो आतां आमी कितें केलें, तेंकां आमी टील डेट बिल्स कितलीं दिल्लीं आसा नावेली तर जावं ऑल ओवर सगळे आमचे कडेन रिकॉर्ड आसा. सो नावेली मागीर जस्ट आतां टील 7 मार्च जर पळयत जाल्यार ऑलमोस्ट 39% लोकांक 0 बिल्स गेल्ली आसा. मिन्स नॉट चार्जेबल, कित्याक तेंचे युनिट कन्झम्पशन लेस देन 16 आशिल्ले पर मंथ डोमेस्टीक. आनी 42.69% लोकांक एज पर ओल्ड स्लॅब देट इज कन्झम्पशन अप टू 40 युनिट्स पर मंथ गेल्ली आसा. आतां हेज्याच वयर म्हणजे जेंकां फ्लॅट स्लॅब लागला म्हणटा 25% रेट तो 11.86% कन्झ्युमर्सांक गेला. बेतोडे वाठारांत भंगाराच्या अड्ड्याक अकस्मात उजो लागलो अशें थळाव्यांनी सांगलें. पंचायतीक खूब फावट कागाळ केल्ली पूण पंचायत ह्या विशयाचेर दुर्लक्ष करता अशें थळावे लोक सांगतात. दर वर्सा हो उजो मार्च म्हयन्याच्या निमण्या सप्तकांत लागता, ताका लागून पुराय वाठारांत प्रदुशण जाता आनी ताचो त्रास लोकांक तशेंच शाळेंत वचपी भुरग्यांक जाता. जाता तितल्या बेगीन ह्या प्रश्नाचो तोडगो काडचो अशी मागणी थळावे लोक करतात. नमस्कार गोंयकारांनो, हांव गोवा रेव्होल्युशनाचो जितेंद्र गावडे बोंडबाग. आयज हे बोंडबाग बेतोडा बायपासार आयज स्क्रॅप अड्ड्याक जे स्क्रॅप नाका वेस्ट आसा ते रस्त्याचे बायपासार उडयल्ले आसा. आनी बरेच फावटी आमी पंचायतीक हेका सांगले पूण कोण तेजेर एक्शन घेयना. इवन थंय आयज इतको उजो पेटोवन थंय फायबराचे सगळे फायबराचे डॅम करून दवरलेले आनी ताका तो उजो पेटले आसा. आनी इवन हे वर्सा वर्स हे जेन्ना मार्च एंडींग आसता न्ही तेन्ना हे सदांच हे स्क्रॅप अड्ड्यांक उजो पेटले आसता आनी हेजें पोल्युशन आमकां वर्सा वर्स आमकां त्रास जाता. इवन रातचे जाल्यार रातचे हे अशेंच रातचे पेटयता, कंप्लीट पोल्युशन जाता. तेन्ना आमी इवन सगळ्या पंचायत इवन पंचायती निवेदन दिलें, इवन आमदारां तेंकां सुद्दां आमी सांगलें पूण आयज पर्यंत कोणूच तेजेर एक्शन घेवपाक रेडी ना. ते म्हणटा आमचे कडेन कांय ना, ते म्हणटा वयल्याच्यान आतां आसा अशें सांगता. इवन हांगा इतके लागीं शाळा आसा 10 मिटराचे सुद्दां ना, तरी तिंकां सुद्दां दिसाचे रातचे असो पोल्युशन जाता आनी हांगा भरपूर पोल्युशन जाता पूण हेजेर कोणूच आयज बरें एक्शन घेयना. आमकां आतां आमकां आमी एकूच आमकां एक तुमचे कडेन लोकां कडेन हें मागता हे कोणी तरी हेजेर एक्शन घेवन हेजे जाता ते जाता हेजो उपाय करून हे स्क्रॅप अड्डे हांगासरले ना करपाचे. देव बरें करूं. कॅनडान जाल्ल्या एका रस्तो अपघातान 5 भारतीय विद्यार्थ्यांक मरण आयलें जाल्यार 2 जाण गंभीर जखमी जाल्यात. जे प्रवासी व्हॅनींत ह्या विद्यार्थी बशिल्ले ती व्हॅन आनी ट्रॅक्टर ट्रेलर हांची धडक बसली. हो अपघात सामको भिरांकूळ आसलो. ऑन्टारियो ह्या हायवेचेर हो अपघात जालो. कॅनडांतल्यान एका भारतीयान ह्या घडणुकेची माहिती दिली. अधिकारी मरण आयिल्ल्या विद्यार्थ्यांच्या इश्टांच्या संपर्कान आसात अशें ताणें सांगलें. क्विंटे वेस्ट दक्षिण ऑन्टारियो प्रांतीय पुलिसांनी ह्या घडणुकेची माहिती दिल्या.
हरप्रीत सिंग, जसपिंदर सिंग, करणपाल सिंग, मोहित चौहान आणि पवन कुमार अशी मेल्ल्या विद्यार्थ्यांची नावं असतात. हो अपघात कित्याक लागून झालो ताचो तपास सध्या चालू असा. इराणान आयतारा उत्तर इराकांतल्या अमेरिकी सैन्य तळाचेर श्रेपणशास्त्र हल्ले केले. इरबिलांतल्या कुर्दीश खबरा संस्थेच्या कार्यालयाचेर हे हल्ले केल्यात. गव्हर्नर ओमाद खोशमिनी हांणी हे हल्ले जाल्यात हे मानून घेतल्या. हाका लागून युक्रेन झुजा उपरांत आखांताक झूज जावपाची शक्यताय न्हयकारपाक जायना. इराणाच्या 5 बॅलिस्टीक क्षेपणास्त्रांनी आयतारा शाराचेर हल्लो केलो. तांचे लक्ष अमेरिकेचो वाणिज्य दूतावास आशिल्लो काय शारांतलो विमानतळ हे अजून स्पष्ट जाले ना. झलबिलांतल्या हल्ल्यांत जिवीत हानी जाल्ल्याचे कुर्दीश भलायकी मंत्री समन बरझांजी हांणी सांगले. सरकाराच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेक प्रोत्साहन दिवपाच्या उद्देशान हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड आणि फ्रान्साचे सरफान कंपनीन हॅलिकॉप्टर इंजिना खातीर कबलात केल्या. दोनूय देशांनी नागरी आणि मिलिटरी मार्केटान नवीन हॅलिकॉप्टर इंजिना खातीर धोरणात्मक सामंजस्य कबलात केल्या. सोमारा भारत आणि फ्रान्साच्या 2 कंपन्यांमध्ये गोयात हॅलिकॉप्टर इंजिनाचे नवीन सुविधे खातीर ग्राउंड ब्रेकिंग कार्यावळ आयोजित केली. हातून साफ्रान आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्य कबलातीचेर सही केली. साफ्रान हॅलिकॉप्टर इंजिनाचे फ्रँक सावदो आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडचे अधिकारी ह्या वेळार हजर आशिल्ले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ह्या MRO केंद्राचे 70 वाठारांत उक्तवण झाले. भारतातल्या एरोस्पेस MRO खातीर भारत सरकारच्या दृष्टिकोनाक फाटबळ दिवपाच्या उद्देशान फ्रान्सान भारताक मजत करपाचे थारायला. गोमंतक टीव्ही खातीर सुशांत गावस. कुठ्ठाळे जंक्शनाचेर ॲक्सिडेंट जावपाचे प्रमाण वाढल्यात. हाका लागून हो रस्तो मरणाचो सापळो झाला. आयतारा एका जोडप्याक हांगा ॲक्सिडेंट जावन आकांताक मरण आयले. ह्या रस्त्याचे काम सध्या सुरू असा. मात थंय डायव्हर्जन बोर्ड तशेंच कामां सुरू असा हाची माहिती दिवपी तक्तो लायिल्लो ना. जाल्यार रस्त्याचे काम करपी कंत्राटदार मनाक मारता तेन्ना रस्तो उक्तो करता आनी जाय तेन्ना बंद करतात. त्या खातीर रस्त्या वयल्यान येरादारी करपी लोक घुसपूंक लागल्यात. जिल्हो अधिकाऱ्यान हाची दखल घेवची. तशेंच कंत्राटदारान मंगळारा मेरेन हांगा फावो ते सायनबोर्ड लावचे अशी मागणी काँग्रेसीचे फुडारी ओलांसियो सिमोयेसान केल्या. नाजाल्यार रस्तो रोको आंदोलन करपाची शिटकावणी ताणें दिल्या. आयज आमी आरवाडे जंक्शन दुसरा कडेन आसा. आतां फाटले कांय दीस जाले हिंगा फ्रिक्वेंट एक्सिडेंट जाता. आनी काल खूब दुख दिसता की एक कपल जी आसा ऑन द स्पॉट गेलेले आसा ह्या जंक्शनाचेर. आतां ओवर बिल्कुल जो कॉन्ट्रेक्टर आसा तो जाय तेन्ना रस्तो बंद करता, जाय तेन्ना रस्तो ओपन करता. एक लेन बंद करता, दुसरी लेन चालू करता, मागीर परत ती लेन बंद करता आनी ती दुसरी लेन ओपन करता. आतां हेका कोणें रायट दिल्लो आसा हे लेनी बंद करपाक? कलेक्टराचें परमिशन आसा काय तेका? ना. आतां जो पुलीस पळय आसता हिंगाय तो त्या जंक्शनाचेर आसता, वास्को जंक्शनाचेर, पूण हिंगा नासता. सो हे जे पळय एक्सिडेंट प्रोन झोन पळय आसा, हिंगा सिग्नल ना, कांय तो सायनबोर्ड घालना. रातचे पळय टॅक्सी बिहायंड देर इज देर जस्ट बॅरिकेड घातलेलो आसा, पूण डायव्हर्जन बोर्ड लायट सिग्नल कांयच ना.
पंचायत ऑथॉरिटी कलेक्टरात ताबडतोब रिक्वेस्ट करता की हे एक्सिडेंट प्रोन झोन पण असा ते विदिन एक किलोमीटर बंद करचे नाल्यार आम्ही रस्तो रोको करचो पडटलो कित्याक दिस इज विथ रिस्पेक्ट टू लाईफ रेग्युलर एक्सिडेंट जायना हे आम्ही एक्सेप्ट करचे. द काश्मीर फायल्स हो सिनेमा गोंयान टॅक्स फ्री करतले अशी घोषणा काळजीवाहो मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान केली. हो सिनेमा काँग्रेस सरकारान 1990 केल्ल्या अत्याचार दाखोवपी असा. देखून हो सिनेमा टॅक्स फ्री करपाचे पावल आपणे उखल्ला अशें सावंतान ह्या वेळार सांगले. द काश्मीर फायल्स ह्या सिनेमा वयल्यान पुराय देशात सध्या वाद निर्माण झाला. काश्मीरी पंडितांचेर जाल्ल्या अत्याचाराची काणी सांगपी ह्या सिनेमाचे शो गोंयात दाखयनात असो आक्षेप घेत बजरंग दल संघटनेन मडगांव वास्को आणि हेर जाग्या वयल्या मल्टीप्लेक्स पात्रांवांक धारेर धरून हो शो लावपाचेर सक्ती हाडली. मजगती ह्या मल्टीप्लेक्सांच्या कर्मचाऱ्यांक मारबडय लेगीत झाली. हातूंत अजापाची गजाल म्हळ्यार गोंयचे काळजीवाहू मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान लेगीत ह्या वादात उडी मारल्या. द काश्मीर फायल्स ह्या सिनेमाचे चडांत चड शो जावचे असे आदेश लेगीत तांणी मल्टीप्लेक्स पात्रांवांक दिले. इतकेच न्हय तर स्वतः प्रमोद सावंतान पत्रकारांक घेऊन काश्मीर फायल्स हो सिनेमा पळयलो लेगीत. काश्मीर फायल ह्या पिक्चराक काही लोकांनी गोंयात विरोध दाखयलो म्हणून हांव मुद्दामून हे पिक्चर पळोवपा खातीर आयल्लो. म्हाका दिसता ते पिक्चर पळयल्या उपरांत म्हाका दिसले 1990 इतिहास हो समेस्त ह्या देशाक कळपाची गरज आसा. आयच्या तरणाट्या युथाक कळपाची गरज आसा. 1990 काँग्रेसीच्या सरकारान फक्त काश्मीरी पंडितांचेर न्ही तर काश्मीरांत रावपी लोकांचेर कशा पद्दतीन अत्याचार केला, कशा पद्दतीन थंयसर खून जाल्ले हे लोकांक कळपाची गरज आसा. आनी काश्मीर फायल ह्या मुवींत ते म्हाका दिसता योग्य रित्या दाखयलां आणि त्या खातीर तेजो निषेधूय व्यक्त करता. आणि ही फिल्म जी आसा ही गोंयांत हे तो फक्त टॅक्स फ्री केली वयतली बाकीचे सगळे पळोवन तांकां मिळून आयच्या तरणाट्यांनी हो इतिहास देशाच्या समोर लोकांच्या समोर जगाच्या समोर येवपाक जाय आशिल्लो. त्या मुवीच्या निमित्तान तो आयला त्या खातीर लोकांनी आणि तरणाट्यांनी प्रत्येक पळोवप हे गरजेचे आसा. ही मुवी 1990 काश्मीर फाईल्स या सिनेमाची 3 दिवसांभीतर सुमार 325.25% येणावळ वाढल्या. शुक्रारा 3.55 करोड येणावळ झाली जाल्यार शेनवारा 8.5 कोटी इतली येणावळ ह्या सिनेमान केली. आयतारा ही येणावळ वाढून 15.10 कोटी येणावळ ह्या सिनेमान केली. ह्या सिनेमान 49 कोटींची येणावळ 3 दिवसांभीतर हुकली. इतले मजगती मुख्यमंत्री प्रमोद सावंतान हो सिनेमा मुद्दम पळोवपाक वचप आणि ताका टॅक्स फ्री घोषित करप हाजे फाटल्यान भाजपाचो राजकीय हेत असा हे स्पष्ट जाता असो आरोप मुकुल पै रायतुरकार हाणी केला. काश्मीर फायलाचे पिक्चर जे संपूर्ण इतिहास डॉक्युमेंट करिना, पार्शल इतिहास डॉक्युमेंट करता. ताका चीफ मिनिस्टरान वचप आणि ते टॅक्स फ्री करप हाजो फक्त एक पॉलिटिकल एजंडाच असो अर्थ लावपाक जाता. आता हांव ताका पार्शल हिस्ट्री डॉक्युमेंट करता कितें आसता. खंयच्याय कम्युनिटीचेर एट्रॉसिटी जावप हें वायट. ती कम्युनिटी मरप किंवा ताका धांवान घालप ही गोष्ट सामकी वायट. काश्मीराक 1947 साकून लाखांनी मुसलमानांक मारिल्ले आसा, लाखांनी मुसलमानांक धोळान घातले आसा. उदाहरणार्थ जम्मू मॅसेकर जे स्वता महात्मा गांधीन ताजेर बरयल्लें आसा. वॉल्युम 19 बरयल्लें आसा महात्मा गांधीन. तर कंप्लीट हिस्ट्री कित्याक दाखयली वचना आनी एक पर्टिक्युलर कम्युनिटी हिंदू कम्युनिटीकूच उकसावपा खातीर अशे तरेची हिस्ट्री प्रेजेंट केली आनी पळय वता ताका एक ऑफिशियल सँक्शन दिवप हाजो अर्थ फक्त एक आपलो पॉलिटिकल हिंदुत्व एजेंडा असोच लावपाक जाता. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. वेचणुकेन सगळे उमेदवार हारल्या उपरांत लेगीत तृणमूल काँग्रेसीन गोंयांतलो वावर सुरूच दवरपाचो निर्णय घेतला. काम सुरू दवरपा खातीर पक्षान 3 वांगड्यांची समिती नेमल्या. सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हांणी ही माहिती दिली.
अशोक तनवर, सुष्मिता देव आणि सौरभ चक्रवर्ती ह्या तीन वांगड्यांची वेचणुकेच्या परिणामाचा नियाळ घेवपा खातीर समिती स्थापन केल्या. ही समिती पक्षाचे काम चालू दवरतली. गोंया खातीर कितें जाय आनी कितें करप शक्य आसा हाचेर विचार करपा खातीर 26 मार्चाक परिशद जातली. अश्यो परिशद्यो फुडें जायत रावतल्यो. तृणमूल काँग्रेसीन उण्या वेळान तयारी करून विधानसभा वेचणूक लढयली. पक्षाक यस मेळ्ळें ना तरी गोंयकारां कडेन संपर्क सादलो. तृणमूल काँग्रेस गोंयांत वावर करीत रावतली. पक्ष वेचणुकेंत खंय कमी पडलो ताचो विचार जातलो. कार्यावळींची आखणी जावन वावर सुरू करतलो. वास्को मतदारसंघाचो भाजपा उमेदवार कृष्णा म्हळ्यार दाजी साळकारान आयतारा व्हडली मिरवणूक काढली. ह्या रॅलीन शेकड्यांनी लोकांनी वांटो घेतलो. ही रॅली मांगूर हिल, बायणा, ब्रह्मास्थळ, रवींद्र भवन, वास्को शार ते ड्रायव्हर व्हील आणि नवेवाडे मेरेन काढली. ह्या वेळार कृष्णा साळकार हांच्या वांगडा दीपक नायक, जयंत जाधव, रुपेश पालयेकर, कृष्णा सातोड्डेकर, गौरीश नायक आणि भाजपा वावुरपी मोठ्या संख्येन हजर असले. मया गावांतलो रस्तो वेवस्थीत जाय मेरेन ह्या रस्त्या वयल्यान मिनाची येरादारी करची न्हय अशी मयेची सरपंच सीमा आरोंदेकर हांणी मागणी केल्या. बुधवार दनपारा मये पंचायत कार्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेन सरपंच सीमा आरोंदेकर उलयताली. ह्या वेळार उपसरपंच संतोष गडेकार हाजीर असले. एका वाटेन उदकाची पायपलायन आनी दुसऱ्या वाटेन केबल घालपाचें काम चालू आसा. तातूंत मिनाची येरादारी चालू आशिल्ल्यान रस्त्याचेर साबार समस्या उप्रासतात. पोरणी पायपलायन फुटपाचे प्रकार वाडल्यात अशें सरपंचान सांगलां. जी प्रेस कॉन्फरन्स हांगासर आपयल्ली आसा ती मेन म्हणल्यार ट्रान्सपोर्टा लागून लोकांचे जे काही हाल जाल्या ताका लागून हे आपयल्ली आसा. मेन म्हणल्यार आमची जी वॉटर पायपलायन मेन वॉटर पायपलायन जी आसा तेचें काम चालू आसा. तें काम चालू आसले कारणान रस्त्याची खूबच हालत बिगडली आसा. आनी दुसरे वटेच्यान म्हटल्यार जिओ हे केबल लायन मोडपाचें तें बी काम चालू आसा. जेन्ना ते ड्रिंक्स मारता रस्त्याक तेन्ना ही पायपलायन घालता आनी वायब्रेट जावन खूब कडेन मोडकणी घेतली आसा बायकां. आनी हालींच जो ट्रान्सपोर्ट जो पळय जाला त्या ट्रान्सपोर्टानय बीन जी पळय नवीन कनेक्शन दिल्ली आनी पोरणी कनेक्शनां जी आसा ती तेजे ट्रान्सपोर्टाच्या दबावा खाली येवन त्या ट्रान्सपोर्टाचे वॉटर कनेक्शनां आमची तुटलेली आसा खुबशी. तेन्ना म्हाजें एकच सांगणें आसा की जो पर्यंत हे रोडाचें काम जें क्लियर जायना आनी रोड आमचे सारके क्लियर जायना तो पर्यंत ट्रान्सपोर्ट मातसो थांबोवचो आनी मागीर स्टार्ट करचो. केंद्र सरकारान 16 मार्चा सावन 12 ते 14 वर्सां पिरायेच्या भुरग्यांक कोवीड वासीन दिवपाक सुरवात करतले. हे कोर्बेवॅक्स वासीन हैदराबादच्या बायोलॉजिकल इवान कंपनीन तयार केला. सरकारान सोमारा थारायिल्ल्या म्हायती प्रमाण कोरोना वासीन 2 गटांतल्या पंगडांक दितले. ह्या पयलीं 18 वर्सां पिरायेच्या गटांतल्या भुरग्यांक वासीन दिल्लें. जॉईंट इंटरनॅशनल प्रोजेक्ट आयोजित रोटरी क्लब ऑफ बिचोली आणि कॅरिंग सोल बिचोली आणि नॉर्थ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांच्या जोडपालवान रक्तदान शिबीर आयोजित केले. या कॅम्पाचे सेवे खातीर 58 वॉलंटियर्स उपस्थित असले. 35 लोकांनी ह्या शिबिरात रक्तदान केले. कॅरिंग सोल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे 22 चढ सदस्य रक्तदान शिबिरात उपस्थित असले.
दिवचले कोटा लागीच्या जंक्शना वयले ते भिरांकूळ झाड निमाणे कडेन कापपाचे काम सुरू केला. न्यायालयान आदेश दिल्ल्या उपरांत भौशीक बांदकाम खात्यान झाड कापपाचे काम सुरू केला. सुक्या झाडाचो वाठारांत धोको तयार झालो. हे झाड अशक्त जाल्ल्यान ते केन्नाय हुमटून पडपाची शक्यताय आसली. हे झाड पडून कसलेय अनर्थ घडचे आदींच ते झाड कापचे अशी थळाव्यां कडल्यान नेमान मागणी जाताली. 15 दिसां आदीं आकांताळ्या झाडांतल्यान जावपी भिरांकूळ गजाली विशीं गोमंतक टीव्हीन उजवाड घातिल्लो. उपरांत सोमारा सकाळीं हें झाड कापपाचें काम हातांत घेतलें. ती इस्कॉला कडेन आनी कोर्टाच्या कॉर्नरार आसले हे झाड म्हणटा ते सारके टँकर आसले. पण टीव्हीचेर गोमंतकाचेर टीव्हीर हे बातमी दिली आनी हे झाड कापपाक आतां सुरवात केलेली आहा. अशें ते कन्सल्ट जे ऑफिसर आहा जे ही ग्रामाची समर्था सेवा करतात त्यांचे हांव आभारी आहा. तेन्ना समर्था अशीच खंय आनी अडचण आसात जे रोडार अन्य कसली बाधा आसात जाल्यार सरकारान आनी कन्सल्ट ऑफिसरांनी समर्थाचेर लक्ष घालचो आनी जाता तितकी लोकांची सेवा करची हे तेंच्या कडेन मागता. दुसरी गोष्ट अशी आसा की जे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहा जे ह्या गोवा सरकाराच्या अंडर येतात ते खरेच हे लोकांची सेवा करतात असे ह्या झाड कापल्यानंतर म्हाका दिसून आयले. आणि हे असेच आमचे बरें पुढे काम जातले. कोणाकूच कसलो त्रास जावचो न्हू आणि भुरग्या बाळांचे रक्षण जावचे हेच त्यांच्या कडेन मागतो. साळांतलो फामाद गडे उत्सव 18 ते 20 मार्च मेरेन राती वेळार मनयतले. श्री महादेव भुमिका देवस्थान समिती, गडे मंडळ, साळ पंचायत आनी साळांतल्यो विविध संस्था तशेंच क्लब उत्सवाचे तयारेक लागल्यात. शुक्रारा 18 मार्चाक उत्सवाक सुरवात जातली. दर राती ह्या उत्सवा खातीर खुबशे भाविक गाडयो घेवन येतात. ह्या उत्सवांक येवपी भाविकांक तशेंच उपरांत गडो हाडपा खातीर धांवपी भाविकांक कसलीच आडखळ येवची न्हय, पूण ह्या फावटी दुचाकी चारचाकी पार्किंगेक खासा सुवात्यो राखीव करून दवरल्यात. उत्सवा खातीर साळांत खास पुलीस स्टेशन उबारतले, तशेंच गस्तीचेर पुलीस आसतले. दर दिसा सांजेच्या 4 वरांचेर पुलीस गांवांत प्रवेश करतले. वीज खंडीत जावची न्हय ह्या खातीर वीज खात्याचे कर्मचारी रातच्या वेळार सेवेक हाजीर आसतले. गोवा मराठी अकादमी आनी नटवर्य प्रभाकर पणशीकार स्मृती महोत्सव पेडण्या व्हडा उमेदीन मनयलो. ज्येश्ठ रंगकर्मी डॉ अजय वैद्य हांच्या हस्तुकी ह्या संमेलनाचे उक्तावण जाले. ह्या वेळार प्रभाकर पणशीकार हांचे पूत पंडित रघुनंदन पणशीकार, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, नगराध्यक्ष उषा नागवेकार, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण कोटकार आणि चंद्रकांत सगळे हजर असले. मला काय म्हणायचंय, अशा प्रकारे जीवनाला स्पर्श करणारी, जीवनाच्या समस्या सांगणारी, जीवनाची समस्यांची उत्तरं देणारी गंभीर नाटकं, मी तीनच नाटकांचा उल्लेख केला, अशी परंपरा आपल्याकडे होती. आज आपल्या गोमंतकामध्ये मंदिरासमोर जी नाटकं होत आहेत, आपल्या लक्षात आलं असेल की क्षणभर नुसती हसवणारी आणि अतिशय खालच्या स्तरावरचा विनोद मांडणारी आणि रंजन करणारी जी नाटकं होत आहेत, पणशीकर या स्मृती महोत्सवामध्ये आपल्याला सांगतायत की नुसतं रंजन हे जगण्याचं मंत्र नव्हे, रंजनाबरोबर जगण्याचं काही सृजन व्हायला पाहिजे. तर याच्यापुढे आपण सगळ्यांनी, दुसरे कोणी काही सरकार आणि कोणी राजकारण हे काही करणार नाहीत, या क्षेत्रामध्ये काम करणारी ही जी मंडळी आहे त्यांनी विचारपूर्वक यापुढे किमान आपल्या पुढे, मला माहिती आहे मी हरमनला जेव्हा राहायला होतो तेव्हा वाचता न येणारी मंडळी वास्कवून येणारी, इकडे काम करणारी इकडे येणारी, वाचता न येणारी दुसऱ्यांकडनं वाचून ते पाठ करून रंगभूमीवर उभे राहत असत आणि त्यांनी ही नाटकं जगवली. आम्हाला
संभाजी महाराजांचा इतिहास एनसीईआरटीच्या पुस्तकाने शिकवला नाही, इथे इथे ओशाळाला मृत्यू आणि रायगडला ज्या जाग येते यासारख्या नाटकाने शिकवला की जीभ झडली तरी जे गात असतात शब्द शब्द शाबूत ठेवून त्यांना मरण म्हणजे एक अफवा वाटत असते. तर प्रभाकर पणशीकरांचं सगळं जे रंगभूमीवरचं काम जे आहे ते म्हणजे मला अनेकदा वाटतं, महेश एलकुंचवारांनी एकदा रंगभूमीचा विचार करताना असं म्हटलं की मला अनेक जण जे दिसतात ते रंगकर्मी असतात, परंतु काही थोडेच कलाकार असे असतात ते नुसते रंगकर्मी नसतात रंगधर्मी असतात, असा शब्द त्यांनी वापरला. मला खूप शब्द खूप आवडला की कर्म म्हटल्यानंतर कुठेतरी काहीतरी कर्मकांड त्याच्यामध्ये बाहेरचं काहीतरी आर्ट येते आणि धर्म म्हटल्यानंतर संपूर्ण आतलं व्यक्तिमत्व म्हणजे शरीरापासून आत्म्यापर्यंत व्यक्तीकरण जे होतं व्यक्त जे होतं. तेव्हा पणशीकरांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांना एकाने प्रश्न विचारला होता की अभिनयाबद्दल हे असे म्हणतात ते असे म्हणतात तुम्हाला काय वाटतं, तर त्यांनी फार सुंदर एका दोन वाक्यामध्ये सांगितलं होतं की आभाळा एवढ्या कल्पना ज्या आहेत ते चिमुटभर शब्दामध्ये पकडतात ते नाट्यकलाकार आणि चिमुटभर शब्दातून आभाळा एवढा आशय पुन्हा व्यक्त करतात ते अभिनेते असं ते म्हटले होते. पेडण्या वाठारांत सध्या मोपा विमानतळ जोड रस्त्याचें काम नेटान चालू आसा आनी आतां मोपा जोड रस्त्याक लागून उड्डाण पूल बांदपाक सुरवात केल्या. त्या खातीर ह्या वाठारांतली सगळीं झाडां पेडां कातरून उड्डाण पूल करपा खातीर खांबे घालपाक जाय म्हूण जमिनीची तपासणी करपाचें काम चालू आसा. पयलीं झाडां कातरतना कितलेशेच पुलीस थंय आसताले, पूण व्हडली व्हडली यंत्रणां वापरून जमीन खणपाचें काम चालू केलां तेन्ना आयज एकटो सुद्दां पुलीस थंय ना. नव्यान वेचून आयिल्ल्या प्रवीण आल्लेकरान तरी लोकांचें म्हणणें आयकून घेवन हो प्रश्न सुटावो करचो अशी मागणी जावपाक लागल्या. हे बुलेटीन हांगाच सोंपता. हांव प्रणिता रेडकर तुमचो निरोप घेता. फुडल्या खबरां खातीर आनी खाशेल्या कार्यावळीं खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.